केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बहुतांश शाळांचा 10वीच्या परीक्षेत निकाल 100% लागलाय. या निकालातही मुलांपेक्षा मुलीच आघाडीवर आहेत. अनेकांनी 10 पैकी सरासरी गुणांकनात 10 गुण मिळवले आहेत. या परीक्षेत लोकसेवा ई स्कूल शाळेने देखील 100% निकाल प्राप्त केलाय. पाषाण सुस रोडवरील लोकसेवा ई स्कूल विद्यार्थ्यांनी चमकदार यश मिळवले आहे. शाळेचा निकाल 100% लागला आहे. 2011 साली सुरू झालेल्या या शाळेची ही 10वीची पहिली बॅच असून पहिल्याच वेळी घवघवीत यश मिळाल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षक वर्गात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. आज हमारे लिए बहुत ही गर्व का दिन है क्योंकि हमारे बच्चे ने 10th स्टैंडर्ड फर्स्ट बैच है 10th स्टैंडर्ड स्टूडेंट्स का और 100% हमारा रिजल्ट आया है एंड हमारा हर बच्चे को 60% से ऊपर आए हैं. 6 स्टूडेंट्स हमारे 90 एंड अबव के बैच में है एंड रिमेनिंग 80 और 89 के बीच में अनादर 5 स्टूडेंट्स हैं. 77 और 79 के बीच में अनादर 4 स्टूडेंट्स हैं और 68 के 3 बच्चे हैं और 62 और 64 के एक एक बच्चा है. तो हम बहुत आई फील वेरी प्राउड. इट्स बीन अ वेरी प्राउड मोमेंट फॉर ऑल ऑफ अस क्योंकि हमारे बच्चों ने इतना अच्छा किया है. शिक्षकांनी तर खूप मदत केली आहे. सगळ्यावेळी माझ्यावर खूप विश्वास दाखवला आणि खूप मदत केली आणि घरच्यांनी पण खूप सपोर्ट केला. नेहमी म्हणजे तुला अभ्यास करायचा आहे तर आपण कुठे फिरायला जाऊया नको वगैरे आणि टीचर्सनी पण फार मदत केली आहे. एव्हरी टाईम दे रेडी टू हेल्प अँड नेहमी काही डाऊट्स असतील तर त्या क्लिअर करणार आणि दे वर लाईक यू कॅन कॉल अस ॲट एनी टाईम ऑफ द डे. ॲक्च्युली मी एल के जीपासून CBSE बोर्डमध्येच आहे तर मला होती सवय आणि आता अभ्यास रेडी असेल तर टेन्शनची काही गरजच नव्हती आणि आमची बॅच थोडी मस्तीखोर होती पण सगळे पास झाले तर खूप खुश आहेत सगळे. आणि तयारी तशी खूप केली होती शाळेमध्ये खूप मदत झाली म्हणून मग चांगलं वाटतं. आता शिक्षकांनी खूप मदत केली म्हणजे डाऊट असायचा तर आम्ही शाळा संपल्यानंतर पण यायचो म्हणजे मध्ये टाईम असतो ना तेव्हा आणि घरच्यांनी पण खूप सपोर्ट केला.